उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील युवक शेतकरी अजित शिरसट यांची 3 एकर द्राक्षबाग पावसाने पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने 20 ते 25 लाखांचे नुकसान झाल्याचं त्यांनी यस न्यूज मराठीला माहिती देताना सांगितलं. गेल्या 15 ते 20 दिवसात परतीच्या पावसानं खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने गेल्या 15 दिवसापासून आमच्या 3 एकर बागेतून पाणी वाहत असल्यानं यावर्षी पिकाच्या छाटणीच्या अगोदर बागेत खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने मुळ्या काम देत नसल्याने दरवर्षीचे येणारे पीक येऊ शकणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या पिकातून मिळणारे 20 ते 25 लाखांचे उत्पन्न निघणारे यावर्षी निघणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. 15 ते 20 दिवसापासून पडसाळी गावात पावसाने कहरच केल्यानं अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. यामध्ये कांदा, तूर, सोयाबीन, उडीद तसेच द्राक्षबागेच्या झाडांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले चित्र दिसत आहे. छाटणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावातील द्राक्षबागायतदारांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं दिसत आहे. शासनाने आजपासून पंचनामे करा असे आदेश दिले आहेत, पण त्या आदेशात द्राक्ष या पिकाचे पंचनामे घेता येणार नाहीत असा आदेश आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. तरी शासनाने द्राक्ष तसेच इतर फळबागांचे देखील सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी आता जोर धरू लागले आहे.